मागील अनेक लोकांचे सोने व पैसे परत मिळवून देण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांना यश आले. 10 तोळे सोने 1 वर्ष ठेवल्यास 11 तोळे सोने मिळेल. 1 लाख ठेव ठेवल्यास 12 महिन्यात 1.5 लाख मिळतील असे आमिष दाखवून प्रथमेश ज्वेलर्सचा मालक कोठारे याने डोंबिवलीतून कोट्यवधींची माया कमवली. वाईन दिवाळीच्या काळात सोने विकून व लोकांचे कोट्यवधींचे रुपये घेऊन फरार झाला होता. यात रामनगर पोलिसात 20 लोकांनी फिर्याद दिली होती. यानुसार येथील पोलिसांनी आरोपीला छडा लावून आरोपी पकडला व त्याच्याकडून आतापर्यंत सामान्य जनतेला बरीचशी रक्कम मिळवून दिली आहे. आपण आता डोंबिवली रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आहोत. प्रथमेश ज्वेलर्सच्या ज्या केसला आज 3 महिने होत आलेले आहेत, तर आपल्यासोबत क्राईमचे जे अधिकारी आहेत नारायण जाधव हो। सर, आत्तापर्यंत ह्या केसचं काय स्टेटस आहे, किती तपासामध्ये काय निष्पन्न झाले आत्तापर्यंत, त्याबद्दल जरा सांगाल आपण. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी अजित कुमार हा काही दिवस पहिल्यांदा फरार होता. त्यानंतर माननीय सत्र न्यायालय कल्याण कोर्ट यांनी काही अटी व शर्तीच्यानुसार त्याला जामीन मंजूर केलेला आहे. जामीन मंजूर केल्यानंतर आत्तापर्यंत 61 लोकांचे गुंतवणूकदारांचे पैसे त्यांनी परत, पैसे आणि सोने असे परत केलेले आहेत. पण जे सोनं परत केलं त्यामध्ये 4662 ग्रॅमचं सोनं आपण परत केलेलं आहे आणि जी रोख रक्कम होती ती रोख रक्कम 2,11,68,000 आसपासची रोख रक्कम आपण परत केलेली आहे. एकूण 61 गुंतवणूकदारांना आत्तापर्यंत सोनं आणि रोख रक्कम अशी परत करण्यात आलेली आहे. ज्या ज्या गुंतवणूकदारांनी अर्ज केले होते किंवा जे जे गुंतवणूकदार पोलीस ठाण्याला येऊन त्यांनी त्यांची तक्रार नोंद केलेली आहे त्या सर्व गुंतवणूकदारांचे आत्तापर्यंत त्यांनी पैसे परत केलेले आहेत. पण अजून कोणी जर गुंतवणूकदार असेल तर त्याबाबत आम्ही तसं आव्हान केलेलं आहे. जर अद्यापपर्यंत कोणी गुंतवणूकदार जर बाकी असेल तर त्यांनी रामनगर डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये यावं. त्याबरोबर येताना त्यांची जी काही ओरिजिनल कागदपत्र गुंतवणुकीची जी आहेत ती त्यांनी घेऊन यावं. त्याप्रमाणे तो प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कुमार त्याने त्यांचे पैसे परत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. या प्रकरणात 1 महिन्यापूर्वी येथील तपास अधिकारी सुनील वाघ याला 4 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. हे सुनील वाघ हे निलंबित आहेत.